रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रल्हाद पवार यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागमय जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रयतचे जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, विद्यालयाचे व्हाईस चेअरमन डी आर ठाकूर यांनीही कर्मवीरांचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कर्मवीर जयंतीनिमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि विद्यालयातील SSC HSCतील प्रथम क्रमांकाचे मानकरी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि गुणवंत सेवक यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. टाकीचे घाव सोसावे लागतात, म्हणजे आपल्याला मोठं व्हायचं असेल तर भरपूर मेहनत करावी लागते. कुठलं क्षेत्र कुठलंही असलं ते चालेल. आणि मग एक पॅन्ट वापरणारा, डोक्यावर लाकडं आणणारा, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा समजा पाण्याला जाणारा, हंडे डोक्यावर आणणारा हा विद्यार्थी पुढे जाऊन 200-500 कोटीची काम एका वर्षाला करतो. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. हे फक्त मुलांकरताच नाही, मुली कॉन्ट्रॅक्टर आहेत, मुली इंजिनियर आहेत, मुली सगळं करतात, मुली कंपनीच्या मालक आहेत. हे आपल्याला होऊ शकतं कष्टाने, तो मंत्र आपल्याला अण्णाने दिला. तो मंत्र आपण कुठे दिला? कर्मवीर अण्णाने दिला. कमवा आणि शिका, त्यांनी स्कीम काय काढली? कमवा आणि शिका, अर्न अँड लर्न. आणि त्याप्रमाणे साताराला त्यांनी ती स्कूल केली. आपल्या पनवेलला कॉलेज नव्हतं, मी 68 मॅट्रिक झालो, 64-68 नव्हतं, सातारा गाठलं होतं, अलिबागला होतं, महाडला होतं, पुण्याला होतं, मुंबईला, पण अर्न अँड लर्न कमवा आणि शिका ही स्कीम काय इथं नव्हती. त्यासाठी आमचे सर द्यावायचे होते. आता तुमच्याकडे बरेचसे सर इकडचे याच भागातले आहेत, त्यावेळेला या भागातला सर पण नव्हता, कुणी शिक्षक नव्हता, ते सगळे साताराहून आले होते. सातारला मी गेलो, कॉलेज शिकलो, इथं सुट्टीमध्ये आलो की आमचे मित्र असतात ना, तुमचे जे मित्र आहेत ना, मित्र भेटतील तसं, ते मित्र काय म्हणायचे, मी लेहंगा घातलेला आणि शर्ट घातलेला, मला घाटी मामा आला. मला काय म्हणायचे, घाटी मामा आला. कारखाना आहे ना, 2-4 वर्ष मला ते घाटी मामा बोलले, पण मग हाच घाटी मामा सगळ्यांचा साहेब झाला, शेठ झाला.